चंद्रकांत खैरेंनी काल हनुमान मंदिरामध्ये 8 तास होमहवन केल्यानंतर आज घृष्णेश्वरला अभिषेक घातलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपला विजय व्हावा यासाठी खैरे पूजा अर्चा करताना पाहायला मिळत आहे. संभाजीनगरमध्ये खैरें विरोधात संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील अशी थेट लढत होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या निकालापूर्वीच आता चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे या प्रतिस्पर्धींमध्ये जुंपलेली आहे. खैरेंना हिमालयामध्ये पाठवण्याची तयारी पूर्ण झाली आहे असा खोचक टोला संदीपान भुमरे यांनी लगावलाय. तर हिमालयामध्ये जाण्याची विरोधकांची लायकी नाही असं जोरदार प्रत्युत्तर चंद्रकांत खैरे यांनी दिले. खैरे असं बोलले की ह्यावेळेस जर मी हिमालयात जाईन तर आम्ही तशी तयारी केलेली आहे त्यांना हिमालयात पाठायची, कारण आम्ही त्यांना हिमालयात जाण्यासाठी आम्ही त्यांना वाट लावायला होतो. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या नावाची खूप मोठी क्रेज होती, त्याचप्रमाणे काल एक्झिट पोल आले सर, आणि त्यामध्ये तुम्ही प्रचंड मताने विजयी व्हाल अशी त्याच्यामध्ये शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर तुम्ही विजयी झाले तर हिमालयात कोणाला पाठवणार? हिमालयात पाठवण्यासारखी नाही.